Hi friends, welcome to our today's video. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक्सनुसार रीडिंग केले, इन ऑन अंडर यांचा वापर करायला शिकलो, फेसेस फीलिंग्स ॲक्शन्स रिस्पॉन्सेस याबद्दलही माहिती घेतली. आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, नोज युअर बॉडी. स्पेशालिटी ऑफ पार्ट्स, आपल्या बॉडी पार्ट्सची काय स्पेशालिटी आहे ते आपण बघणार आहोत. बॉडी पार्ट्स तर प्रत्येकाला माहीत आहेत, परंतु प्रत्येक पार्टची काहीतरी विशेष स्पेशालिटी म्हणजे विशेषता आहे, आणि ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूयात आजचा व्हिडिओ, नोज युअर बॉडी. नोज युअर बॉडी. आजच्या व्हिडिओतील बॉडी पार्टची स्पेशालिटी तुम्ही ऐकायची आहे, म्हणायची आहे, वाचायची आहे आणि वहीत लिहायची सुद्धा आहे. बघा, हे आपले बॉडी पार्ट्स आहेत, ब्रेन, नोज, आईज. अँड टुडे वी लर्न अबाउट द फंक्शन अँड स्पेशालिटी ऑफ दीज बॉडी पार्ट्स. अवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स, ऑल पार्ट्स आर स्पेशियल. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाउ स्पेशियल दे आर. लेट सी द स्पेशालिटी ऑफ अवर बॉडी पार्ट्स. फर्स्ट इज ब्रेन. द ब्रेन कीप्स वर्किंग इव्हन वेन यू आर स्लीपिंग. जेव्हा आपण झोपलेले असतो त्यावेळेसुद्धा आपला मेंदू मात्र जागा असतो बरं का, आणि तो आपलं काम करत असतो. द ब्रेन कीप्स वर्किंग इव्हन वेन यू आर स्लीपिंग. वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर. आहे की नाही विशेषता, आपल्याला दोन डोळे असले तरी समोरचं पिक्चर आपल्याला एकच दिसतं. स्किन. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन अवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ स्किन. नोज. अवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स अँड स्मेल्स. बघा, आपल्या नाक हे 50,000 प्रकारचे वास घेऊ शकतो, त्यांची फिलिंग्स करू शकतो. बोन. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी. ॲज दे ग्रो अप द बोन्स फ्यूज टुगेदर. ग्रोन अप्स हॅव फीवर बोन्स दॅन बेबीज. देअर आर 260 बोन्स इन देअर बॉडी. द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ इफ द स्किन इज कट ऑर इंजर्ड. ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग आफ्टर अ लिटल व्हाईल. इट क्लॉट्स. अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. After a few days, the scab falls off. There is a new skin under the scab. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. When we cough, the air from our cough travels at about 95 kilometers पर आवर. हवेचा प्रवाहाचा वेग मोजलेला आहे इथे. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. मुडलेलं हाड परत जुळून येतं. डॉक्टर्स यूज अ प्लॅस्टर कॉस्ट टू हेल्प इट ग्रोज प्रॉपरली. मुडलेलं हाड जोडण्यासाठी डॉक्टर प्लॅस्टर कास्टचा वापर करतात. अवर बॉडी इज सो वंडरफुल. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर बॉडी. प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्या. नेक्स्ट लिसन अँड रीड.
there are few sentences that we read. You also try to read these sentences and try to understand the meaning of them. We should eat well at regular time. We should eat fruits and vegetables. We should drink enough water. We should take enough exercise. We should get enough sleep. We should keep our body and hair clean. Our body need enough exercise and enough sleep. So you can follow these. We should cut our nails regularly. Can you cut your nails regularly? We should cover our mouth when we cough or sneeze. In this period, corona काळात तर ते खूप गरजेचंच आहे. सर्दी किंवा खोकलताना तोंडावर रुमाल ठेवणे. Next picture. We should wear clean clothes every day. स्वच्छ कपडे आपण दररोज घातले पाहिजेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या बॉडी पार्ट्स विषयी, गुड हॅबिट्स विषयी माहिती घेतली. राईट डिफरंट मेसेजेस रिलेटेड टू गुड हेल्थ हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. बॉडी पार्ट्सशी रिलेटेड आणि गुड हॅबिट्सशी रिलेटेड तुम्हाला काही मेसेज लिहायचे आहेत. जसं आपण इथे बघतो आहोत, ईट वेल, ॲपल दाखवला आहे, फ्रूट दाखवला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यावर सजावट करू शकता. दॅट इज सेकंड मेसेज, ईट ॲट रेग्युलर टाइम्स, म्हणजे वेळेवर जेवले पाहिजे. वियर क्लीन क्लोथ्स, दॅट इज अ गुड हॅबिट. आपण नेहमी चांगले स्वच्छ कपडे घातले पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कल्पना, आयडियाज वापरून वेगवेगळे मेसेज तयार करा. ते कार्डशीटवर रंगवा, काढा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आपल्या असेच नवनवीन व्हिडिओची माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर देखील करा. आपले मागील व्हिडिओ बघून तुम्ही प्रॅक्टिस करत रहा, सराव करत रहा आणि इंग्लिश शिकत रहा. बाय बाय.